टू एच क्लास आज आपण बघणार आहोत ऍडव्हान्स एक्सेल ऍडव्हान्स एक्सेल मध्ये आज आपण बघणार आहोत ई डेट फॉर्म्युला येस ई डेट फॉर्म्युला हा काय आहे कसं यूज करायचं आहे ते आपण आता एक्सेल शीट मध्ये बघणारच आहोत चला तर मग बघूयात की एक्सेल शीट मध्ये ई डेट फॉर्म्युला हा आपल्याला कसा यूज करायचा आहे आता इथे आपण एक्सेल शीट मध्ये आलेलो आहोत तर इथे तुम्हाला काही स्टार्ट डेट दिसत आहे ऍड मायनस दिसत आहे आणि एंड डेट तुम्हाला इथे दिसत आहे ई डेट म्हणजेच काय की समजा आता इथे तुम्हाला दिलेला आहे एक मार्च दोन हजार बावीस ही तुमची स्टार्ट डेट आहे तर दोन महिन्यांनी तुम्हाला कोणती डेट मिळणार आहे ती डेट तुम्हाला इथे डिस्प्ले करायची असेल तर तुम्ही ई डेट चा फॉर्म्युलाचा उपयोग करू शकता ओके म्हणजे एक मार्च दोन, दोन, दोन हजार बावीस ने जर दोन महिन्यांनी आपण बघितलं तर एक मे दोन हजार बावीस येतो बरोबर आहे की नाही मग तसं सर, सर जर आपण बघितलं की एक मार्च दोन हजार बावीस ते आठ महिने आपण ऍड केले तर आपल्याला किती किती डेट मिळणार आहे ओके तर असं हे करायचं असेल किंवा तुम्हाला पुढची डेट किंवा मागची डेट ओके पुढचे काही मंथ तुम्ही काउंट करू शकता किंवा मागचे पण मंथ तुम्ही काउंट करू शकता ई डेटच्या फॉर्म्युलेने ओके okay, म्हणजेच काय की आता तुम्हाला इथे स्टार्ट डेट दिसत आहे तर त्या डेटनी तुम्हाला काय करायचं आहे इथे ऍड ऑर मायनस वन किती महिन्यांनी बघायचं आहे किती महिन्यांनी पुढे जायचं आहे किंवा किती महिन्यांनी मागे बघायचं आहे आपल्याला ते महिने आपण इथे काउंट करू शकतो अर्थातच इथे तुम्हाला दिलेलं दिसत आहे आता समजा इथे फोर डिसेंबर घेतलाय ओके फोर डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी टू तर यानुसार जर त्याच्या पुढचे पाच महिने म्हणजे कोणती डेट येईल ओके okay? म्हणजेच काय आपण येस आपण काउंट करू शकतो पण आता क्विक जर आपल्याला काढायचं असेल तर आपण ई डेटचा फॉर्म्युलाचा उपयोग आपण करू शकतो आता इथे बघायचं आहे की सहा फेब्रुवारी दोन हजार बावीस आपल्याला इथे दिसत आहे तर अर्थातच इथे इथे मी मायनस फोर दिलंय मायनस फोर का दिला आहे आपल्याला पुढे जायचं आहे आपण बघितले तर आता जर आपल्याला मागचे काही महिने बघायचं असतील की सहा फेब्रुवारी दोन हजार बावीस ह्याच्या चार महिन्याच्या आधीची डेट कोणती होती ती आपल्याला बघायची आहे आपण ते ई डेटचा फॉर्म्युला उपयोग करू शकतो ओके मग आता एक मार्च दोन हजार बावीसचा आपण स्टार्ट डेट आपण घेऊ आणि त्यामध्ये दोन महिन्यांनी कोणती तारीख येणार आहे आपल्याला ती तारीख आपण काढून बघूया समजा आता तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे इज इक्वल टू ई डेट ई डेटचा फॉर्म्युला तुम्हाला इथे दिलेला आहे तो चूज करायचा आहे यानंतर इथे तुम्हाला स्टार्ट डेट दिसत आहे ओके स्टार्ट डेट म्हणजे ही वाली डेट आहे आपली त्यानंतर कॉमा द्यायचा आहे फॉर्मा दिल्यानंतर तुम्हाला इथे मंथ दिसत आहे मग आता मंथ म्हणजे कोणता हा वाला मंथ येणार आहे आणि ब्रॅकेट क्लोज करायचं आहे ब्रॅकेट क्लोज झाल्यानंतर एंटर की करायचं आहे की तुम्हाला एक मे दोन हजार बावीस ही तुम्हाला तारीख इथे आलेली दिसत आहे ओके अशा पद्धतीने तुम्ही एंड डेट इथे काढू शकता आता आपल्याला चार डिसेंबरचं चा काढायचं आहे पण ते पाचव्या पाचव्या महिन्यानी कोणती तारीख येणार आहे ती बघूयात इज इक्वल टू ई डेट स्टार्ट डेट आहे आपली चार डिसेंबर त्यानंतर कॉमा त्यानंतर मंथ आहे ब्रॅकेट क्लोज आणि एंटर की म्हणजे चार मे दोन हजार तेवीस ही तारीख तिथे येणार आहे आता इथे आपल्याला मायनस दिलेला आहे मायनस म्हटल्यानंतर काय येणार आहे तो मागच्या महिन्यामध्ये जाणार आहे पुढच्या महिन्यामध्ये येणार ना नाहीये मग बघूयात की इज इक्वल टू इ डेट स्टार्ट डेट तुम्हाला दिलेला आहे कॉमा मंथ्स मायनस फोर आहे लक्षात घ्या इथे मायनस फोर आहे म्हणजे आता आपण बघितलं की चार डिसेंबर हे दोन हजार बावीस आहे पाच महिने त्याच्यामध्ये ऍड केले की आपल्याला चार मे दोन हजार तेवीस मिळालीये आता इथे सहा फेब्रुवारी दोन हजार बावीस आहे आणि ते आपण मायनस फोर करतोय म्हणजेच काय की मागे जाणार आहोत आपण पुढे नाही तर मायनस केलं सॉरी ब्रॅकेट क्लोज केलं आणि बघितलं की सहा ऑक्टोबर दोन हजार एकवीस ओके म्हणजे सहा फेब्रुवारी दोन हजार बावीस चे मागचे चार महिने जर मोजले तर आपल्याला ती तारीख होती सहा ऑक्टोबर दोन हजार एकवीस तर अशा पद्धतीने आपण ई डेटचा चा वापर इथे करत असतो तुम्ही डेट एखादी घ्या त्याच्यामध्ये कितीही महिने ऍड करा आणि त्यानंतर एंड डेट जी आहे ई डेट आहे ई डेट वरे तुम्ही करू शकता आता समजा इथे आपण आठ महिने केलं तर इथे बघा नोव्हेंबर आलेला आहे परत इथे जर समजा आपण मायनस वन करून बघूयात काय येणार आहे फोन नोव्हेंबर येणार आहे ओके जर इथे आपण प्लस फोर केलं की तो पुढे जाणार आहे म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही इथे ई डेट द्वारे मागचे किंवा पुढचे असे दो, दोन्ही प्रकारचे डेट्स तुम्ही काढू शकता तर अशा पद्धतीने आज आपण ॲडव्हान्स एक्सेलमध्ये ई डेट फॉर्म्युला बघितलेला आहे आय होप तुम्हाला आजची माझी व्हिडिओ व्यवस्थित कळाली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच लो करील तोपर्यंत स्टेट युन अँड कीप वॉचिंग